राहुल गांधींनी आदेश काढला, स्वातंत्र्यवीर सावरकरांचे सर्व पुस्तकं बंद करून टाकले कर्नाटकमधून, काय धर्मांतरण विरोधी कायदा रद्द करून टाकला, आता खुलं धर्मांतरण करा, म्हणजे हिंदूचे ख्रिश्चन व्हा, हिंदूचे मुस्लिम व्हा, हिंदूचे अजून काही व्हा, गोहत्या बंदी कायदा आता कर्नाटकमध्ये हटवण्याचं काम सुरू झालं. रोज बातम्या, काही काही बातम्या मला कधी कधी वाईट वाटतं. एक काँग्रेसचं मत किती खतरनाक आहे बघा, सांगा लागेल. एक काँग्रेसचं मत किती खतरनाक आहे कर्नाटकमध्ये दिलेलं. राहुल गांधींनी आदेश काढला, स्वातंत्र्यवीर सावरकरांचे सर्व पुस्तकं बंद करून टाकले कर्नाटकमधून, केलं की नाही बंद? तुम्हाला मान्य आहे का? तुम्हाला मान्य आहे का? तुमच्या मनात काही वाटतंय की नाही? म्हणजे आपल्या मनात वाटतं ना की हे चूक झालाय, तर बदला घेतला पाहिजे की नाही? काल काँग्रेसला भेटलेले कर्नाटकचं मत किती खतरनाक आहे, धर्मांतरण विरोधी कायदा रद्द करून टाक, आता खुलं धर्मांतरण करा, म्हणजे हिंदूचे ख्रिश्चन व्हा, हिंदूचे मुस्लिम व्हा, हिंदूचे अजून काही व्हा, खुली छूट. भाजपचं एक कमळाचं मत हिंदू धर्मांतरा विरोधी कायदा हा मानला आणि काँग्रेसने आल्याबरोबर कर्नाटकमध्ये कायदा सोडून टाकला, बंद करून टाकला, रद्द करून टाकला. काँग्रेसला दिलेलं एक मत कर्नाटकचं किती चूक आहे बघा. गोहत्या बंदी कायदा आता कर्नाटकमध्ये हटवण्याचं काम सुरू झालं. मान्य तुम्हाला मान्य नसेल तर आपल्याला बदला घ्यावा लागेल ना. परवा देवेंद्रजी एकनाथजी संभाजीनगर धाराशिव अहिल्यानगर केलं, नामांतरण केलं, कशाकरता केलं? हिंदू द्वेष आहे काही आपल्याला? मुस्लिम द्वेष आहे का? या देशाची संस्कृती विरासत ही संभाजीनगर आहे, या देशाची संस्कृती विरासत ही धाराशिव आहे, अहिल्यानगर आहे. आणि मग शरद पवार साहेबांनी काल असं म्हटलं की मी कधीही संभाजीनगरला संभाजीनगर म्हणणार नाही, मी औरंगाबादच म्हणेल. तुम्हाला औरंगाबाद म्हणायचं आहे का? तुम्हाला अहमदनगर म्हणायचं आहे का? मग हा जो कपटी कारस्थानी विचार आहे तो विचार जमिनीत गाडून, तो विचार जमिनीत गाडून आपल्याला देव देश धर्माकरता संस्कृती विरासत करता या भारताला, या देशाला वाचवण्याकरता काम करण्याकरता आपल्याला सर्वांना काम करायचं आहे. म्हणून माझी विनंती.